याचा यूज करून आणि अँगल्सचा यूज करून थीटा इज अँगल आणि साइन कॉस टॅन कॉट सेक दीज आर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, फंक्शन्स आणि अँगलचा यूज करून आपण कॉम्प्लेक्स नंबरला रिप्रेझेंट करतो. ओके, त्या रिप्रेझेंटेशनला आपण सिम्पल पोलार फॉर्म म्हणतो, कॉम्प्लेक्स नंबरचा पोलार फॉर्म. ओके, तर आता कॉम्प्लेक्स नंबरचा पोलार फॉर्म ऍक्च्युअलमध्ये असतो कसा हे मी तुम्हाला सांगतो. ओके, बघा आपला जो ए प्लस आय बी किंवा एक्स प्लस आय वाय हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे या कॉम्प्लेक्स नंबरला रिप्रेझेंट कसं करतात. ओके, आपण कार्टेशियन फॉर्म मध्ये रिप्रेझेंट कसं करतो, झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय, दिस इज अवर कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्म आहे कॉम्प्लेक्स नंबरचा. आपल्याला जर पोलार फॉर्म द्यायचा असेल तर कसं देतात, आर ब्रॅकेट मध्ये कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. ओके, दिस इज पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, कॉम्प्लेक्स नंबरचा पोलार फॉर्म आहे. आता ह्याच्यामधलं हे आर काय आहे ऍक्च्युअल मध्ये. ओके, तर हा जो आर असतो किंवा हा जो थीटा असतो याला आपण काय बोलतो ऍक्च्युअल मध्ये, तर ते आपल्याला बघायचं की हा आर म्हणजे काय आहे. ओके, तर बघा तुम्हाला आर म्हणजे काय सांगतो. बघा याच्यामध्येच दाखवतो तुम्हाला, आर इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आर ला आपण काय म्हणतो, मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, आणि जो थीटा असतो थीटाला आपण दोन वेळ बोलू शकतो, थीटाला आपण अँप्लिट्यूड असं पण म्हणतो, अँप्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, किंवा आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, असंही म्हणतो. तुम्हाला पोलार फॉर्म समजला असेल, हा ऍक्च्युअल मध्ये पोलार फॉर्म आहे. या पोलार फॉर्मचे एक्झाम्पल आपल्याला आता बघायचे. ओके, पोलार फॉर्म मध्ये काय आहे, आर साठी एक आर हे एक लेटर आहे, त्या लेटरला आपण म्हणतो मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, आणि याच्यामध्ये थीटा असतो, दॅट इज युअर अँगल. अँगल आपण काय म्हणतो, अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर असं पण म्हणतो. मग फॉर्म्युलाज काय काय असतात, आर चा फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू किंवा मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, आणि हे एक्स आणि वाय काय असतं हे पण तुम्हाला सांगतो. फॉर्म्युला पहिले आता नोटबुक आणि पेन घेऊन बसा, लास्ट लेक्चर पासून मी जेवढे फॉर्म्युले लिहून देतोय तेवढे तुमच्या नोटबुक आणि तुमच्या नोटबुक मध्ये हे करून घ्या, लिहून घ्या तुम्ही. ओके, कारण मी फक्त सांगणार, तुमच्या लक्षात राहणार नाही तेवढ्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. हे फॉर्म्युले लिहून घ्या, झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय, दॅट इज कार्टेशियन फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, आर ब्रॅकेट मध्ये कॉस थीटा प्लस साइन साइन थीटा, दॅट इज पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आर चा फॉर्म्युला काय असतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि थीटाचा फॉर्म्युला जो काय असतो, इट मीन्स आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, एम्प्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हे डिपेंड करते की कुठल्या क्वाड्रंट मध्ये तुमचा कॉम्प्लेक्स नंबर व्हॅरी करतोय. ओके, तर हे थीटा जो काय फॉर्म्युला असतो तो डिपेंड करतो किंवा व्हॅरी करतो तुमचा कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये व्हॅरी करतोय त्याच्यावर डिपेंड करतो. ओके, तर मी तुम्हाला दाखवतो आता, एवढं फक्त लिहून घ्या. आता एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर हे काय आहे हे तुम्हाला सांगतो. बघा सर्वात पहिली गोष्ट, आता हे एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर असतं का हे तुम्हाला मी सांगतो. एक डायग्राम कडून दाखवतो तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर. एखादा समजा कॉम्प्लेक्स नंबर आहे. ओके, असा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. ओके, कॉम्प्लेक्स नंबर साठी तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन द्यायचं आहे. ओके, कॉम्प्लेक्स नंबर साठी ज्यावेळेस तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देता
त्याला तुम्ही असं पण म्हणता, ग्राफ पण म्हणता, ग्राफ म्हणता किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणता, ओके, किंवा त्यालाच असं म्हणतात अर्गंट्स डायग्राम, अर्गंट्स डायग्राम, ओके, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असं म्हणतात. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं करतो, समजा तुमचा हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, इजी भेटते एक्स प्लस आय वाय, इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर, ओके. जर हा जर का कॉम्प्लेक्स नंबर असेल त्याच्यातला एक्स म्हणजे कुठली टर्म असते बघा, तुम्हाला इथपर्यंत समजा असा कुठला तरी कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो किंवा तुम्हाला एखाद्याशी आयडेंटिटी मिळते, ओके, यातली एक्स म्हणजे कुठली व्हॅल्यू असते किंवा हे सगळ्या व्हॅल्यूज कुठल्या असतात. आता तुम्हाला जो मिळालेला अँगल असतो, ओके, समजा आपण अँगल असंच कन्सिडर केलं, एवढंच कन्सिडर केलं, ओके, समजा तुम्हाला असा कॉम्प्लेक्स नंबर भेटला एवढा, ओके, असा कॉम्प्लेक्स नंबर भेटलाय तुम्हाला, ओके, ह्याच्यामधलं रिप्रेझेंटेशन कसं असतं, हा जो अँगल असतो त्याला आपण म्हणतो थीटा. कुठला थीटा, हा वाला थीटा. थीटा म्हणजे काय असते, अँप्लिट्यूड असतं किंवा आर्ग्युमेंट म्हणतात. हा थीटा म्हणूनच म्हटलं, या थीटासाठी ऍक्च्युअल मध्ये कुठल्या क्वाड्रंट मध्ये, आता हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, ओके, तुम्हाला नीट ड्रॉ करून दाखवतो म्हणजे मला सांगता येईल. फक्त हे एक्स प्लस आय वाय कुठून आलं हे सगळ्या गोष्टी कुठून आल्या याच्यासाठी क्लिअर कट सांगतो. समजा तुमच्याकडे एखादा ग्राफ आहे, ग्राफ मध्ये किती क्वाड्रंट असतात, चार क्वाड्रंट असतात, ओके, दिस इज युअर फर्स्ट क्वाड्रंट, ओके, दिस इज युअर सेकंड क्वाड्रंट, दिस इज युअर थर्ड क्वाड्रंट अँड दिस इज युअर फोर्थ क्वाड्रंट, ओके, हे चार क्वाड्रंट्स आहेत तुमच्याकडे, ओके. आता तुमचा जो काय कॉम्प्लेक्स नंबर असतो तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो, समजा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला, असा आला, तर आपण काय करतो, फॉर्म्युला लिहिले आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग हे एक्स आणि वाय आहे काय ऍक्च्युअल मध्ये, तर ते तुम्हाला सांगतो, ओके, किंवा हा आर म्हणजे कशाला म्हणतात, तर ज्यावेळेस तुमचा कॉम्प्लेक्स नंबर मिळतो तुम्हाला, समजा एक्स प्लस आय वाय असा कॉम्प्लेक्स नंबर मिळतो, तर ही जी साईड असते त्याला आपण आर बोलतो, तो हा आर आहे, ओके, दॅट इज मॉड्युलस ऑफ युअर कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यानंतर हा जो काय इथला जो काय पार्ट असतो त्याला आपण म्हणतो एक्स आणि या पार्ट आपण म्हणतो वाय, ओके, हे एक्स वाय जे काय असतात ते इथून येतात, समजलं. सो आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ओके, दिस इज युअर रिप्रेझेंटेशन ऑफ मॉड्युलस. आता थीटा काय असतो, थीटाला आपण काय म्हणतो, अँप्लिट्यूड म्हणतो किंवा आर्ग्युमेंट म्हणतो. आता अँप्लिट्यूड आर्ग्युमेंट साठी फॉर्म्युला प्रत्येक क्वाड्रंट साठी चेंज होतो, असं का असतं, कारण थीटाची जी काय व्हॅल्यू आहे हा कुठेही येऊ शकतो. थीटा इथे आलाय, उद्या सेकंड क्वाड्रंट मध्ये येईल, त्याच्यानंतर थर्ड क्वाड्रंट मध्ये येऊ शकतो, फोर्थ क्वाड्रंट मध्ये, कुठेही येऊ शकतो. मग अशा वेळेस थीटाची व्हॅल्यू चेंज होणार, ज्यावेळेस थीटाची व्हॅल्यू चेंज होईल त्यावेळेस त्यासाठी लागणारे फॉर्म्युले प्रत्येक क्वाड्रंट साठी पण डिफरंट असतात. मग प्रत्येक क्वाड्रंट साठी फॉर्म्युले काय असतात हे पण तुम्ही आता याच्यासोबत लिहून घ्या, म्हणून तुम्हाला म्हटलं की नोटबुक आणि जी काय वही असते ती घेऊन, वही आणि पेन तुमची घेऊन बसा, ओके, आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहून घ्या. हा ओके, फॉर्म्युलाच पटापट लिहून देतो. पहिली गोष्ट तुम्हाला चारही क्वाड्रंट साठी, पहिल्या क्वाड्रंट साठी, दिस इज युअर फर्स्ट क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट साठी, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कधी येतो, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू ही झिरो पेक्षा ग्रेटर असते आणि वाय ची व्हॅल्यू ही झिरो पेक्षा ग्रेटर असते, तर अशा वेळेस तुमचा जो काय थीटा असतो, इट मीन्स जो काय मॉड्युलस असतो किंवा जी काय सॉरी जी काय अँप्लिट्यूड असते किंवा आर्ग्युमेंट असते, तर ते तुमचे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. मग थीटाची व्हॅल्यू काय असते, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स,
ओके अशी व्हॅल्यू मिळते तुम्हाला थिटाची. ज्यावेळेस सेकंड क्वार्टर मध्ये कधी येतो तुमचं जे काही कॉम्प्लेक्स नंबर असतो सेकंड क्वार्टर मध्ये कधी येतो, ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू लेस असते झिरो पेक्षा आणि वाय ची व्हॅल्यू ग्रेटर असते झिरो पेक्षा, त्यावेळेस तुम्हाला थिटा काय मिळतो, पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. ओके तर तुम्हाला थिटा असा मिळतो. ज्यावेळेस थर्ड क्वार्टर मध्ये तुमचा कॉम्प्लेक्स नंबर असतो, कधी कॉम्प्लेक्स नंबर थर्ड क्वार्टर मध्ये मिळतो, ज्यावेळेस तुमची एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर असते झिरो पेक्षा, सॉरी एक्स ची व्हॅल्यू लेस असते झिरो पेक्षा आणि वाय ची व्हॅल्यू पण लेस असते झिरो पेक्षा, अशा वेळेस तुमचा जो कॉम्प्लेक्स थर्ड क्वार्टर मध्ये व्हॅरी करतो. ओके आणि त्याच्यासाठी थिटा असतो काय असतो, आर्ग्युमेंट काय असते किंवा अँप्लिट्यूड काय असते, पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. ओके फोर्थ क्वार्टर मध्ये कॉम्प्लेक्स नंबर केव्हा येतो, ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर असते झिरो पेक्षा आणि वाय ची व्हॅल्यू लेस असते झिरो पेक्षा, तर अशा वेळेस तुमचा कॉम्प्लेक्स नंबर थर्ड क्वार्टर मध्ये सॉरी फोर्थ क्वार्टर मध्ये येतो. ओके मग त्यावेळेस तुम्ही थिटाची व्हॅल्यू कशी फाईंड करता, फॉर्म्युला काय असतो, टू पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. ओके हे तुम्ही फॉर्म्युला सगळ्या लिहून घेतलात, काय काय असतं बघा. फर्स्ट क्वार्टर मध्ये कॉम्प्लेक्स नंबर केव्हा येतो, ज्यावेळेस त्या कॉम्प्लेक्स नंबरला कसं रिप्रेझेंट केलेलं असतं, पोलार फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलंय. ओके त्याच्यातल्या एक्स आणि वाय कम्पेअर करायचं, एक्स प्लस आय वाय सोबत कम्पेअर करायचं, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळतात पोलार कॉम्प्लेक्स नंबर त्या इक्वेशन मधून, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाईंड करायचे तेव्हा मिळतात तुम्हाला कम्पेअर केल्यावर. मग एक्स ची व्हॅल्यू समजा झिरो पेक्षा ग्रेटर असेल आणि वायची व्हॅल्यू पण झिरो पेक्षा ग्रेटर असेल, तर ऑफकोर्स तुमचा जो काही थिटा असणार आहे तो फर्स्ट क्वार्टर मध्ये येणार आहे. इट मीन्स तुमची जी अँप्लिट्यूड असणार आहे, सॉरी तुमचा जो अँप्लिट्यूड जी काय असणार आहे किंवा आर्ग्युमेंट जी काय असणार आहे ती फर्स्ट क्वार्टर मध्ये येणार आहे. सेकंड क्वार्टर मध्ये किंवा जेव्हा एक्स ची व्हॅल्यू लेस असेल आणि वाय ची व्हॅल्यू ग्रेटर असेल तेव्हा हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि तुमचं सेकंड क्वार्टर मध्ये येईल. एक्स ची व्हॅल्यू लेस आहे, वाय ची व्हॅल्यू पण लेस आहे, त्यावेळेस तुम्हाला या क्वार्टर मध्ये मिळेल. एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर आहे, वाय ची व्हॅल्यू लेस आहे, मग तुम्हाला फोर्थ क्वार्टर मध्ये मिळेल. समजले हे फॉर्म्युले लिहून घ्या, हे फॉर्म्युले आपल्याला युज करायचे पुढच्या एक्झाम्पल मध्ये. ओके आपण डायरेक्ट एक्झाम्पल स्टार्ट करूया. इन शॉर्ट पोलार फॉर्म मध्ये कसं रिप्रेझेंट करतात, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं असतं, ग्राफ कसे प्लॉट करतात हे पण तुम्हाला दाखवतो. आणि हो ग्राफ पेपरची गरज नाही, तुम्हाला एक्झाम मध्ये ग्राफ पेपरची गरज नाही ग्राफ प्लॉट करण्यासाठी. तुम्हाला एक अप्रॉक्सिमेट अँगल दाखवायचा असतो, तुम्हाला अॅक्युरेट अँगल दाखवायचा नसतो, याच्यामध्ये अप्रॉक्सिमेट अँगल तिथे तिथे येतो असं दाखवायचं असतं फक्त. दॅट्स इट. ओके फॉर्म्युला तुम्ही लिहून घेतला सर, आता डायरेक्ट आपण एक्झाम्पल स्टार्ट करूया. त्याच्या अगोदर पण तुम्हाला एक दोन तीन फॉर्म्युला लिहून देतो. ओके जे फॉर्म्युला याच्यामध्ये कायम युज करतात. ओके लिहून घ्या फक्त, साइन टू थीटा इज इक्वल टू टू साइन थीटा इंटू कॉस. ओके अजून हा झाला फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला कोणता युज करतात, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन मायनस कॉस टू थीटा अपॉन टू. ओके थर्ड फॉर्म्युला कुठला असतो, हे दोन फॉर्म्युला जास्त युज करतात थर्ड आणि फोर्थ. बघा कॉस पाय बाय टू मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा, हा थर्ड फॉर्म्युला खूप युज करतात आणि फोर्थ पण. ओके साइन पाय बाय टू साइन पाय बाय टू मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. ओके हे जे काही चार फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला याच्यासाठी या एक्झाम्पल साठी लागणार आहेत. ओके तर पहिलं एक्झाम्पल घ्या, नोटबुक घेतला ना सगळ्यांनी सोबत, नोटबुक पेन घेऊन बसा सोबत. पुढच्या सगळ्या लेक्चर पासून नोटबुक आणि पेन घेऊन बसायची पुढ्यात, कारण तुम्ही असं किती समजून घेतलं तरी समजणार नाहीये. ओके आपण एक्झाम्पलला स्टार्ट करूया. एक्झाम्पल मध्ये काय दिलंय बघा, फाइंड द मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके काय सांगितलंय, फाइंड
मॉड्यूलस एंड एम्पलीट्यूड ऑफ 1 माइनस कॉस अल्फा प्लस आई साइन अल्फा. काय सांगितलं आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे फॉर फाइंड मॉड्युलस एंड एम्पलीट्यूड ऑफ 1 मायनस कॉस अल्फा प्लस आय साईन अल्फा. ओके, याच्यासाठी काय करायचं, आपण पहिलं कन्सिडर करायचं की हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो झेड इज इक्वल टू, म्हणजे काय, झेड इज इक्वल टू 1 मायनस कॉस अल्फा प्लस आय साईन अल्फा. ओके, हे झालं आपलं रिप्रेझेंटेशन त्याचं. ओके, मग आता काय करणार, आता बघा पहिलं फॉर्म्युला अप्लाय करायचं 1 मायनस कॉस अल्फा साठी. 1 मायनस कॉस अल्फा म्हणजे काय असतं, तर 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2 फॉर्म्युला अप्लाय केला. 1 मायनस कॉस अल्फाचा फॉर्म्युला काय असतो, किंवा 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतो, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 हा फॉर्म्युला असतो. ओके, तो फॉर्म्युला इथं अप्लाय केला, 1 मायनस कॉस अल्फा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2. ओके, त्याच्यानंतर अजून पुढे राहिला कुठला, साइन अल्फा. ओके, प्लस हा आय एज इट इज ठेवायचा. ओके, साइन अल्फा साठी फॉर्म्युला काय, हाफ अँगलचा फॉर्म्युला वापरायचा. हे दोन्ही पण हाफ अँगलचे फॉर्म्युले आहेत. 1 मायनस कॉस अल्फा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा बाय 2, दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला ऑफ हाफ अँगल. आणि सेकंड फॉर्म्युला बघा, साइन अल्फाला हाफ हाफ अँगल मध्ये कसं रिप्रेझेंट करतात, तर बघा साइन अल्फा बाय 2 इंटू कॉस अल्फा बाय 2. बघा कॉस 1 मायनस कॉस अल्फाला कसं रिप्रेझेंट केलं, 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2 हा हाफ अँगलचा पहिला फॉर्म्युला झाला, लिहून घ्या तिथे. आणि प्लस आय साईन अल्फा, आय एज इट इज ठेवला. साईन अल्फाला हाफ अँगल मध्ये कसं रिप्रेझेंट करतो, साईन अल्फा बाय 2 इंटू कॉस अल्फा बाय 2. ओके, हे दोन्ही पण हाफ अँगलचे फॉर्म्युले आहेत. हवं असेल तर साईडला लिहून घ्या, 1 मायनस कॉस अल्फा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2. दिस इज फर्स्ट फॉर्म्युला ऑफ हाफ अँगल. आणि सेकंड साठी काय आहे, साइन अल्फा ज्याला कसं रिप्रेझेंट करतात हाफ अँगल मध्ये, तर साइन अल्फा बाय 2 इंटू कॉस अल्फा बाय 2 अल्फा. ओके, इंटू कॉस अल्फा बाय 2, समजलं. हे दोन फॉर्म्युला आपण वापरले, दिस इज युअर सेकंड फॉर्म्युला, समजलं. ओके, ही झाली फर्स्ट स्टेप. हे आपण फॉर्म्युले जे काय अप्लाय केले, दिस इज युअर फर्स्ट स्टेप. ओके, आता आपण सेकंड स्टेपला काय करायचं सांगितलं. आता बघा, फक्त हे इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला फॉर्म्युले अप्लाय करता आले पाहिजेत आणि तुम्हाला ते माहिती असले पाहिजेत, म्हणून मी तुम्हाला अगोदर फॉर्म्युले येऊन दिले, तेच अप्लाय होतात इथे पण. आता बघा, पहिली टर्म काय, 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2. ओके, ही टर्म आहे पहिली, 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2. आता काय करायचं, जर तुम्ही नीट बघितलं या पूर्ण याच्यामध्ये, जर नीट बघितलं तर बघा कुठल्या कुठल्या टर्म्स कॉमन दिसत तुम्हाला, बघा. ओके, 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2 प्लस साइन अल्फा बाय 2, इथे पण साइन अल्फा बाय 2 आहे, इथे पण साइन अल्फा बाय 2 आहे. ओके, आपण काय करणार मग, बघा आपण काय करणार, या टर्म मधून 2 साइन अल्फा बाय 2 कॉमन काढणार. ओके, म्हणजे ही जी पूर्ण टर्म आहे, ही जी पूर्ण टर्म आहे, त्या पूर्ण टर्म मधून 2 साइन अल्फा बाय 2 कॉमन काढणार. तसे केलं तर मला काय भेटेल ब्रॅकेटमध्ये, ह्याच्यातून बघा, 2 गेले 2 गेले आणि साइन स्क्वेअर अल्फा बाय 2 आहे, म्हणजे 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2. ठीक आहे, साइन स्क्वेअर अल्फा बाय 2 चा मिनिंग काय होतो, साइन अल्फा बाय 2 इंटू साइन अल्फा बाय 2. ओके, असे 2 अल्फा साइन अल्फा बाय 2 आहेत, मग त्यातला 1 अल्फा बाय 2 बाहेर गेला, 1 बाहेर गेला, मग राहिला कुठल्या ब्रॅकेटमध्ये, फक्त एकच, म्हणजे राहिला काय, फक्त इथं साइन अल्फा बाय 2 एक ब्रॅकेटमध्ये राहिला, प्लस आय एज इट इज साइन अल्फा बाय 2. परत बघा, आता इथे बघा, इथला जो काय साइन अल्फा बाय 2 होता, आपण काय केला, ब्रॅकेटच्या बाहेर गेला. ओके, मग काय राहिलं आपल्या इथे, फक्त काय राहिलं, कॉस अल्फा बाय 2 राहिलं. ओके, एवढं तुम्हाला समजलं असेल की काय केलं, आपण काय केलं, फक्त 2 साइन अल्फा बाय 2 एवढी टर्म जी काय होती ती ब्रॅकेटच्या बाहेर काढली, दॅट्स इट.
ओके आता ही ब्रैकेट च्या बाहेर काढल्यानंतर काय करायचं तुम्हाला फक्त फॉर्म्युला हा बोला सर तो टू कुत्ता कॉमन काढला हा मला वाटलेलं ठीक आहे इकडे इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या काय केलंय बघा याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये बघ आता ह्याच्यामध्ये जर बघितलं ना ह्याच्यातून आता इथे टू हा एक्स्ट्रा जो होता ना ओके टू हा काय होता एक्स्ट्रा जो होता ही काय केलं आपण ऍडजस्टमेंट केली हा फक्त टू आहे ना तो सेपरेट ठेवायचा ओके सेपरेट ठेवायचा तर पहिल्या ह्याच्यातून ज्यावेळेस तुम्ही काढलात त्यावेळेस फक्त फक्त साईन अल्फा बाय टू काढलात असं कन्सिडर करा त्याच्यातला एक अल्फा बाय टू फक्त इथे राहिला आणि इथला पण साईन अल्फा बाय टू फक्त बाहेर काढला आणि हा जो काय टू होता ना ते ह्या टर्म सोबत होता म्हणून त्याला आपण फक्त बाहेर काढले ओके ही फक्त एक ऍडजस्टमेंट आहे तुम्हाला तर टू ला पण बाहेर काढावं लागतं त्या ओके फक्त कारण तो जर टू आतमध्ये राहिला ना तर असं झाली अशी टर्म टू प्लस पुढची जी काय टर्म होती ती आय कॉस अल्फा बाय टू ओके मग हा एकच इंटीजर तिथे राहिला असता त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं ज्यावेळेस असे एक्स्ट्राचे इंटीजर्स त्याच्यामध्ये येतात थ्री असला तर थ्री तर थ्रीला पण त्याच्यासोबतच त्या फंक्शन सोबतच बाहेर काढावं लागतं ओके हे तेवढं लक्षात ठेवून द्या फक्त आता इथे कुठली पण व्हॅल्यू जर का असेल ना आता इथे टूच्या ऐवजी थ्री पण येऊ शकतं ओके इथे जर कॉस टू अल्फा असतं तर इथे थ्री आला असतं ओके तशा वेळेस तुम्हाला काय करायला लागतं ते थ्रीला पण बाहेर काढावं लागतं त्याच्यासोबत एवढं फक्त लक्षात ठेवा ओके कारण ह्याचा काही इफेक्ट होत नाही हे टू साइन अल्फा बाय टू आहेत ना याचा काही इफेक्ट होत नाही ही काय आर ची व्हॅल्यू असते तुम्हाला समजेल आता बघा हे काय भेटलं तुम्हाला ब्रॅकेटच्या बाहेर टू साइन अल्फा बाय टू ब्रॅकेट मध्ये काय भेटलं साइन अल्फा बाय टू प्लस कॉस अल्फा बाय टू असं तुम्हाला भेटलं म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करायचा असतो काय कॉस अल्फा बाय टू साठी तुम्हाला मगाशी फॉर्म्युला लिहून दिलेत बघा मी ओके तसा तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करायचा असतो कॉस अल्फा बाय टू ला आता तू हे बघा तुमचे टू साइन अल्फा बाय टू हे ऍज इट इज राहणार याच्यामध्ये काही चेंज नाही करणार ओके आणि हे काय टू आपण मगाशी घेतलेले तसे घेतलेले आहेत हे टू आय तसं राहणार हे आय टर्मचा इफेक्ट होत नसतो पूर्ण तुमच्या इक्वेशनवर फक्त एवढं लक्षात ठेवायचं टू साइन अल्फा बाय टू कॉमन काढले आता बघा साइन साठी साइन अल्फा बाय टू साठी तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे साइन अल्फा बाय अल्फा बाय टू ला कसे रिप्रेझेंट करतात कॉस पाय बाय टू मायनस अल्फा बाय टू ओके साइन अल्फा बाय टू ला रिप्रेझेंट कसं केलं कॉस पाय बाय टू मायनस अल्फा बाय टू तुम्ही मगाशी दिलेला फॉर्म्युला जरा नीट बघा तुम्हाला फॉर्म्युले दिलेत नाही मी मगाशी त्याच्यामध्ये बघा असा एक फॉर्म्युला असेल साइन थीटा इज इक्वल टू कॉस पाय बाय टू मायनस थीटा असा फॉर्म्युला आहे ना त्याच्यामध्ये आहे का त्याच्यामध्ये चेक करा साइन थीटा इज इक्वल टू कॉस पाय बाय टू मायनस थीटा असा एक फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केला इथे काय म्हटलंय हा इथे फक्त काय होतं साइन थीटा होता ओके आता बघा साइन थीटाच्या ऐवजी इथे काय होतं थीटा बाय टू किंवा अल्फा बाय टू होत असं कन्सिडर केलं म्हणून आता बघा इथे साइन थीटा होता आपण याला फक्त चेंज करूया साइन अल्फा करूया मग फॉर्म्युला कसा झाला कॉस पाय बाय टू मायनस अल्फा असा फॉर्म्युला झाला ओके आपल्या इथे ऍक्च्युअल मध्ये काय अल्फा बाय टू आहे मग बघा साइन अल्फा बाय टू केलं तर मला काय भेटेल कॉस पाय बाय टू ऍज इट इज राहणार ओके इथे काय मी अल्फाला डिवाइड केलं टू ने मग इथे पण इक्वेशन म्हणजे जिथे अल्फा होता त्याला पण काय करायला लागणार टू ने डिवाइड करायला लागणार म्हणून आपल्याला असं भेटलं कॉस पाय बाय टू मायनस अल्फा बाय टू कशासाठी साईन अल्फा बाय टू साठी ओके तर ते फॉर्म्युल्यावरूनच ते आलंय एवढं लक्षात ठेवा ओके पुढचं आपण बघूया त्याच्या काय होतं ते पुढे काय होतं आता एवढं झालं ओके मधले प्लस आहे तसं प्लस आहे तसं आय पण आहे तसा ओके आता याच्यासाठी काय कॉस अल्फा बाय टू साठी काय फॉर्म्युला येणार सेम फक्त कॉस साइन पाय बाय टू मायनस अल्फा बाय टू ओके हा झाला फॉर्म्युला त्याच्यासाठी कॉस अल्फा बाय टू साठी फक्त दोन फॉर्म्युला अप्लाय करायचे साइन अल्फा बाय टू ला काय म्हटलं कॉस पाय बाय टू मायनस अल्फा बाय टू कॉस अल्फा बाय टू ला काय म्हटलं साइन पाय बाय टू मायनस अल्फा बाय टू ओके हे फक्त एवढं रिप्रेझेंटेशन झालं की तुम्हाला कम्पेअर करायचं असतं तुमचा फॉर्म्युला काय असतो झेड इज इक्वल टू आर ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा
प्लस आय साइन थीटा. आणि तुम्हाला सांगितलं काय मॉड्युलस फाइंड करायला. मॉड्युलस म्हणजे काय तर तुमची आर ची व्हॅल्यू. ओके आणि काय सांगितलं एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड म्हणजे काय तुमची थीटाची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितले. या इक्वेशनला या इक्वेशन सोबत कम्पेअर केलं. या इक्वेशन सोबत कम्पेअर केलं कशाला या इक्वेशनला तुम्हाला आर ची व्हॅल्यू काय भेटेल टू साइन अल्फा बाय टू. ओके म्हणून मी म्हटलेलं की पाहिजे फक्त काय इक्वेशन चेंज होत नसतं तुम्हाला फक्त आर ची कम्पेअर करून व्हॅल्यू लिहायची असते. ओके तुम्हाला त्या फॉर्म्युल्यावरून तसं लिहावं लागतं. ठीक आहे त्याच्यानंतर थीटा थीटा किंवा आपण त्याला काय म्हणतो एम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट ते कसं मिळणार तुम्हाला. आता बघा आर्ग्युमेंट तुम्हाला काय भेटला इथे पण बघा कॉसचा अँगल सेम आहे फाय बाय टू मायनस अल्फा बाय टू. साईनचे पण अँगल सेम आहे. आपण रिप्रेझेंट कसं केलं याच्यासोबत रिप्रेझेंट केलं बघा कॉस थीटा थीटाच्या ऐवजी तुम्हाला काय मिळते इथं फाय बाय टू मायनस अल्फा बाय टू भेटलं तुम्हाला. तुम्हाला तुमचं मॉड्युलस मिळाला तुम्हाला तुमची आर्ग्युमेंट मिळाली. ओके फक्त तुम्हाला फॉर्म्युले अप्लाय करता आले पाहिजे दॅट्स इट. एवढाच विषय असतो. समजलं एक्झाम्पल काय केलंय त्याच्यामध्ये आपण समजले का रे. हो सर पटापट सांगा फक्त इथली एक ऍडजस्टमेंट असते तुम्हाला काय करायला लागतं टू साइन टू ला फक्त त्याच्यासोबत बाहेर काढायला लागतं आणि साइन स्क्वेअर अल्फाला पण त्याच्यासोबत साइन अल्फा बाय टू ला बाहेर काढावं लागतं. जी डबल डबल टर्म दिसते ना तिला फक्त कॉमन काढायची टू त्याच्यासोबत होते. ओके हे एकच फंक्शन म्हणून कन्सिडर केलं म्हणून टू ला पण बाहेर काढलं त्याच्यासोबत. जी कुठलं व्हॅल्यू असेल नाही ते त्या व्हॅल्यूला बाहेर काढून टाकायची. थ्री असेल थ्री फाईव्ह असेल तर फाईव्ह. ओके फॉर्म्युला प्रमाणे येणार इथं टू कॉस असतं तर थ्री आलं असतं समजलं ना त्याच्याप्रमाणे असतं त्याला फक्त बाहेर काढायचं कारण ही व्हॅल्यू आहे ना ही फक्त तुमची मॉड्युलस मध्ये वापरले तुमच्या मॉड्युलस मध्ये वापरले जाते. हे बघा इथे ओके तुम्ही कुठलं पण एक्झाम्पल बघा तुम्हाला समजेल. ठीक आहे तुम्हाला समजायला ना सगळी गोष्ट काय असते मॉड्युलस. हे बघा आजच्या लेक्चर मध्ये काय काय झालं पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. सर ह्याच एक्झाम्पल एकदा परत घ्या म्हणजे दुसऱ्या म्हणजे एकदा परत घेतो अजून एक एक्झाम्पल घेऊ का इथलं. हा 5 मिनिटं राहिले ना. हा माहिती ठीक आहे. ओके घेऊया ह्याचे एक्झाम्पल अजून एक घेऊया. ठीक आहे मी तुम्हाला आजच्या लेक्चरला काय झालं सांगूया पुढच्या लेक्चरला अजून घेतलं एक्झाम्पल घेऊया. ओके काय करूया बघा आजच्या लेक्चरला काय झालं सर्वात पहिलं तुम्हाला कार्टेशियन फॉर्म कसा असतो. कार्टेशियन फॉर्म म्हणजे काय एक्स प्लस आय वाय. ओके पोलार फॉर्म कसा असतो. पोलार फॉर्म कसा असतो आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा इज युअर पोलार फॉर्म. आरचा फॉर्म्युला काय असतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. थीटाचा फॉर्म्युला काय असतो चेंज होत असतात. ओके ऍज पर युअर क्वाड्रंट फर्स्ट सेकंड क्वाड्रंट मध्ये थर्ड क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये. ओके ऍज पर क्वाड्रंट तुमचे थीटाचे फॉर्म्युले असतात आणि याच्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं त्याला पोलार फॉर्म मध्ये त्याला क्वेश्चन विचारतात तुम्हाला की तुमचा मॉड्युलस आणि तुमच्या ह्याचं आर्ग्युमेंट काय असेल म्हणजे थीटा एम आणि थीटाच्या व्हॅल्यू तुम्हाला विचारतात की फाईंड करायचं आहे. मग त्याच्या वेळेस तुम्हाला सगळे फॉर्म्युले अप्लाय करावे लागतात त्याच्यामध्ये आणि तुम्हाला त्याचे आन्सर्स फाईंड करावे लागतात. ओके तर होप सो तुम्हाला समजलं असेल. आता हे ना थोडंसं एक्झाम्पल वेगळं आहे. ओके या एक्झाम्पलमध्ये वन मायनस कॉस अल्फा प्लस आय साईन अल्फा या फॉर्म्युलांची हे असते. ओके तुम्हाला सिम्पल वेनं मॉड्युलस आणि हे जर काढायचं झालं तर तुम्हाला सिम्पल वेनं सांगून ठेवतो. ठीक आहे पुढच्या लेक्चरला सांगेन ते कसं काढतात. आता हे जे एक्झाम्पल होतं ना ह्याच्यामध्ये फंक्शन दिले होते वन मायनस कॉस अल्फा प्लस आय साईन अल्फा याच्यामुळे फॉर्म्युला अप्लाय करताना ते टू एक्स्ट्रा जी येत होते. पण प्रत्येक कंडिशन मध्ये टू एक्स्ट्रा जी येत नसतात कारण तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कॉम्प्लेक्स नंबर देतात म्हणजे फोर प्लस थ्री आय असा कॉम्प्लेक्स नंबर असेल किंवा रूट थ्री प्लस आय असा कॉम्प्लेक्स नंबर असेल. त्याच्यामध्ये साईन कॉस टॅन कॉस सेक कॉस सेक असले फंक्शन्स नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करायची गरजच लागत नाही. समजलं बघूया तरी पण जर काही एखादं एक्झाम्पल भेटलं मला त्या टाईपचं तर आपण घेऊया. ओके हे एकच एक्झाम्पल आहे तुमच्या पुस्तकमध्ये हे असले एकच एक्झाम्पल असेल तुम्ही बघितलं चालेल असं तुम्हाला एकच एक्झाम्पल भेटेल तरी मला दुसरं भेटलं तर मी घेतो पुढच्या लेक्चरला.
ओके ठीक आहे, समजलं आजच्या लेक्चरला काय काय पॉईंट शिकवलेत तुम्हाला ते. सिंपल फॉर्मॅट असतो आणि हे एकाच टाईपचं एक्झाम्पल आहे फक्त. समजलं काय? तुमच्या पुस्तकामध्ये फक्त हे एकच एक्झाम्पल दिलं असं, बाकी सगळे तुम्हाला डायरेक्ट कॉम्प्लेक्स नंबर दिले, तुम्हाला फंक्शन दिलेलं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे 3 + 4 असेल, ओके, किंवा दुसरं कसंही असेल, समजा 5 + 9 i असेल, असेवाले एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये दिलेत किंवा पुस्तकामध्ये दिलेत. समजलं? एवढं मोठं ठीक आहे, आले एमसीक्यू जर काय असतील तर बघू आपण तेव्हा तिथं, पण हे एवढे फॉर्म्युला अप्लाय करायला मला वाटत नाही कुठलं मोठं फंक्शन देतील एवढं. ओके, दिलं तर तुमचं एक्झाम्पल घेऊन ठेवलं, फक्त फॉर्म्युला माहिती असले पाहिजे. ओके, तुम्हाला जे क्वेश्चन विचारतील त्या क्वेश्चन वरचे फॉर्म्युला माहित असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल 1 - cos α फॉर्म्युला तुम्ही जसं असा लिहिलात तसं तुम्हाला फॉर्म्युला माहित असला पाहिजे. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आणि त्याच्यासोबत हाफ अँगलचे पण फॉर्म्युले ते पण माहित असले पाहिजेत. ओके, साईन α/2 कसं रिप्रेझेंट करतात तसे हाफ अँगलचे फॉर्म्युले पण तुम्हाला माहित असले पाहिजे, तरच तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व करू शकता पूर्ण. पण मोस्टली असं देत नाहीत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन देत नाहीत, मोस्टली सिंपल कॉम्प्लेक्स नंबर देतात आणि त्याच्यावरून तुम्हाला मॉड्युलस फाइंड करायला सांगतात. ग्राफिक पुढचं तुमचं जे आता हे जे त्या टाईपचे एक्झाम्पल मोस्टली येतात, पोलार फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करा तुमच्या कॉम्प्लेक्स नंबरला असे विचारतात. ओके ठीक आहे, तुम्हाला समजायला सगळ्या गोष्टी कशा होत्या त्या समजायला असेल तर आपण बघू दुसरे एक्झाम्पल बघू, एवढा काही विषय नाही त्याच्यावरचा. ओके, फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवा, तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसत जा आणि फॉर्म्युले जे काय ते लिहून घेत जा. आता हे सिंपल आहे, कॉम्प्लेक्स नंबर मॅट्रायसेस. अजून एक गोष्ट, मॅट्रायसेस जो काय तो तुमचं तुम्हाला करायचा आहे, मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला जो काय डाऊट येईल तो फक्त तुम्ही मला विचारा. त्याच्यामध्ये काय नाही, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, अजून रो मल्टिप्लाय आपलं कॉम्प्लेक्सला मल्टिप्लाय करायचं, प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट फाइंड करायचा, या सगळ्या गोष्टी, इन्वर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड करायचा, अजून ते कुठला तर ते दुसरे दुसरे हे आहेत प्रूफ आहेत त्याच्यावरचे, क्लॉशी अर्मिशन थिअरम आहे, ते तुम्हाला बघितल्यावर पण समजेल. ओके, अजून डिटर्मिनंट फाइंड करायचा, या असल्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, पीएक्यू फॉर्म असेल, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये सगळ्या स्टेप सेमच आहेत, त्याच्यामध्ये काय करायचं फक्त तुम्हाला हे करता आलं पाहिजे, मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे, मॅट्रिक्स ऍडिशन करता आलं पाहिजे, सबट्रॅक्शन करता आलं बस. काय जर का प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही त्याच्यामध्ये पण विचारू शकता. ओके ठीक आहे, शैलेश सर. हा सर. हॅलो. हा, केलं तरी चालेल. ओके ओके.